पण काय प्लॅनिंग असेल तर पांगोली या संघाला 17 ते 18 रनांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. दीपक माटे यांचा सन्मान्य दीपक माटे यांचा सत्कार करतील विजय माळिक साहेबांना विनंती करतो आपण शाल फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा. माटे साहेबांचा पाल शाल फुलगुच्छ देऊन आपण विजय माळिक यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. लगेच क्षेत्रक्षेत्र सजवून घ्यायचंय खामगाव दुर्वेश माळिक कुठे असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. फायनलचा राऊंड चालू होतोय लगेच क्षेत्ररक्षण सजवून घेतलेला आहे खामगाव या संघाने आणि दोन फलंदाज सलामी वीर देखील मैदानामध्ये गेलेत. परत एकदा श्रीधरने विश्वास दाखवलाय तो म्हणजे अमित आणि कौशल्यवरती फलंदाजांसाठी. बघूया काय करतायत आता सलामी वीर ज्यांना म्हटलं का म्हटलं जातं घर जेव्हा बांधत असतो थोडस मैदानाच्या स्टेजच्या बाजूला व्हायचं आहे. मी सर्व समोर जे उभे आहेत आयोजकांच्या वरची सूचना येते की आपण थोडस मैदानाच्या स्टेजच्या बाजूला व्हायचं आहे. फायनलचा राऊंड चालू होतोय आणि फायनलच्या गोलंदाजी सज्ज होतोय तो सज्जन. अचूक अशी गोलंदाजी सकाळपासून करतोय तो म्हणजे सज्जन आणि त्याच गोलंदाजीवरती विजयाकडे वाटचाल करतोय आपला संघ आणि फायनलचा राऊंड चालू होतोय. फायनलचा राऊंड सामना पाहण्यासाठी खास वसईवरून देखील आमच्या मॅडम देखील उपस्थित राहिलेल्या आहेत आणि लगेच सामन्याला सुरुवात करूया. स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय पांगणोली या संघाचा अमित आणि नॉ साईकला येतो स्टार्ट. गोलंदाजी सज्ज होत आहे सज्जन ज्याचा जर्सी क्रमांक 1 आहे. बघूया त्या जर्सी क्रमांकाने राईट मोर द मारा करेल फायनल साठी. पहिला गोलंदाजी घेऊन आलाय सज्जन ऑफ साइड ला खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने प्रयत्न केला एक धाव परिपूर्ण. कुठले 3 ओव्हरचा सामना असेल अचूक अशी फलंदाजी करतोय तो म्हणजे अमित आणि गोलंदाजीवरती सज्ज झालाय खामगाव या संघाकडून सज्जन. मानावं लागेल सज्जनला काय गोलंदाजी केले तसेच त्यांच्याकडे दुसरा गोलंदाज देखील चांगला तैनात आहे तो म्हणजे कृपेश. तसे दोन फलंदाज देखील तैनात आहेत आपल्या फलंदाजीमधून कौशल्य करी करावी लागेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडू टाकलं जात आहे आपल्या गोलंदाजीमधून सज्जनच्या गोलंदाजीमधून आणि एक धावेबरोबर एक स्कोर बोर्ड उघडलं गेलंय एक धाव संख्या दिलंय. फायनलचा राऊंड चालू आहे. 3 ओव्हरचा सामना असेल 18 बॉल मध्ये 35 धाव संख्या उभारायची आहे. कोण होणार विजेता आई गावदेवी चषक 2024 चा पर्व चौथेचा पाहूया. खामगाव संघ फायनल खेळतोय आणि यजमान संघ पांगणोली स्ट्राईकला फलंदाज आलेला फलंदाज आहे स्ट्राईक एंडला कौशल. थोडस दडपण असतो मित्रांनो फायनलचा आणि डेड बॉलचा इशारा करताय थोडस अंपंच आमच्याकडे आणि सज्जनला थोडस प्रेशर वाढले कारण हा फायनलचा राऊंड चालू आहे. इथून जो विजेता होईल तो 20,000 रोख रक्कम घेईल उपविजेता होईल तो 10,000 घेईल म्हणून सगळ्यांचं लक्ष लागलंय ते आता ट्रॉफीकडे. कोण होणार विजेता पंच काय गोलंदाजी करते पहिला बाउन्स ज्याने टाकला आपल्या गोलंदाजीवरती सज्जन कौशलला कुठेही समजले नाही. वन बाउन्सचा इशारा करतायत पंच आमच्याकडे दळवी सर अचूक अशी पंचगिरी नेहमी ह्या मैदानामध्ये करत असतात. अशी सज्जनला गोलंदाजी करावी लागेल 3 ओव्हरचा सामना आहे. काय सज्जन गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजीच्या फलंदाजीच्या जोरावर सामना फायनल पर्यंत आज पोहोचवला आज आनंद व्यक्त दोन्ही गावांमध्ये करू शकतात. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि वाढती धावसंख्या होते ती 2. 4 बॉलमध्ये 2 रन फक्त खर्च केलेत आपल्या गोलंदाजीमधून आणि मानावं लागेल या गोलंदाजाला सकाळपासून. खेडगे साहेब सांगावं लागेल या दोन गोलंदाजाने काय गोलंदाजी केली फायनल पर्यंत सामना पोहोचवून पोहोचला तो म्हणजे खामगाव संघ आणि अमित आणि कौशलच्या जोरावर देखील पांगणोली संघ हा देखील फायनलमध्ये पोहोचला गेलेला आहे हे मान्य करावा लागेल. आजच्या दिवसामध्ये अमितला कमीत कमी 3 ते 4 हजारापर्यंत मानधन देखील मिळलं गेलं आणि एक अभिमानाची गोष्ट असेल ती पांगणोली या संघाची. कौशलला नावाप्रमाणे कौशल्यगिरी करावी लागेल फलंदाजीमधून. थोडीशी निराजनक परिस्थिती होती त्याची फलंदाजीमधून पण परत एकदा विश्वास दाखवले सीधरने लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण डिक्लेअरच्या स्वरूपात येतोय काय पाहूया ना. 1 रन घेण्यामध्ये यशस्वी 2 धावा मिळतात डिक्लेअरमध्ये 2 धावेबरोबर वाढती धाव संख्या होते ती 4. अशीच फलंदाजी करावी लागेल कौशलला कारण का जणू काय हार्दिक पांड्यासारखी फलंदाजी करावी लागेल ती कौशलला कारण का संघ विजयीकडे वाटचाल 35 रनांचा टार्गेट आपल्याला ठेवायचा आहे. कर्णधाराने विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे पण अचूक गोलंदाजी देखील कर्णधाराने करावी लागेल ती म्हणजे सज्जनला 15 ते 16 रनांचा टार्गेट मध्ये त्यांना थांबवायचं आहे. फायनलचा राऊंड चालू आहे मित्रांनो ग्रँड फिनाले होणारा फायनलचा राऊंडचा सामना आहे हा.
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, प्रयत्न करावे लागतील, पराकष्ट करावे लागतील। अवांतर पंच आमच्याकडे दैवी सर्व होत आहेत आणि व्हाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या होते। अवांतर धाव मिळते पांगणोली या संघाला, वाढती धाव संख्या होते पाच। आतापर्यंत 30 रनांचा टार्गेट त्यांना ठेवावे लागेल, त्यांच्या नियमानुसार 35 रनांपर्यंत पोहोचण्याचा टार्गेट ठेवलाय। पाच धावा झालेल्या आहेत, अचूक गोलंदाजी करावी लागेल फायनलमध्ये सज्जनला। ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आपण, पॉईंटच्या दिशेने स्ट्रेट राईटच्या दिशेने क्षेत्रक्षण तयार बाद होत आहे। कौशलचा महत्वपूर्ण विकेट जातोय, फसवी गोलंदाजी करतो प्रत्येक गोलंदाज तो म्हणजे खामगावचा कौशल बाद होत आहे। बॅक टू पॅवेलियन एकदा होऊन जाऊ दे डीजे। कर्णधार श्रीधर मैदानामध्ये सज्ज होते, जर्सी क्रमांक 17 घालून, थोडेसे 17 हा जर्सी क्रमांक जर खतरा ठरवायचा असेल तर अचूक फलंदाजी करावी लागेल, कारण हा फायनलचा राऊंड चालू आहे। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती पाच, आणि एक बाद पाच धाव संख्या झाली आहे वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय, ज्याच्या मागे तीन केके आहेत। किंग होतोय का पाहूया आजच्या दिवसाचा चांगला समाचार। घेण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून, तो म्हणजे कृपेश। या कृपेशची काय आजची गोलंदाजी पाहायला नक्कीच, जर युट्यूब मध्ये कधीही टाकला आई गावदेवी चषक तर गोलंदाज ठरेल तो म्हणजे हा कृपेश। काय गोलंदाजी करतोय सकाळपासून, लाजवाब गोलंदाजी, ओ सो ब्युटिफुल अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी। अमितने चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला आहे पण जातोय डिक्लेअर झोन मध्ये, आणि एक धाव संख्या येते आणि वाढती धाव संख्या होते ती पांगणोली या संघाची सहा। खूप एक रन महत्वाचा असतो, याच्या अगोदर जो सेमीफायनलचा राऊंड झाला होता पांगणोली आणि वांदे या संघामध्ये, त्याच्यामध्ये एक रनाने विजयी संघ झाला होता तो पांगणोली संघ, आणि आज फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। अचूक गोलंदाजी करतोय आपला फुलटोचा मेळा, फुलटोचा फायदा घेत आहे का पाहूया। क्षेत्ररक्षण खाली तैनात आहे पण जे सुटतोय जातोय सीमारेषे पार, कडकडी देतोय चौकार छत्रपतींचा चावा आणि सर का जर्सी क्रमांक 10 वैसे ही फलंदाजी कर रहा है। आज मैच के लिए सचिन, उसका नाम है अमित, खाली उसका नाम सचिन होना चाहिए था लेकिन उसका नाम है अमित। वैसे ही फलंदाजी कर रहे हैं अपने मैच के लिए, अपने गांव के लिए। ये है सचिन, बहुत ही अच्छी तरह से फलंदाजी करते है तो म्हणजे सचिन। काय फलंदाजी करतोय सचिन आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी। परत एकदा दोन रनांचा इशारा, दोन धावा मिळतात काय, दोन धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत। थोडीशी मिसफील झाली आणि वाढती धाव संख्या झाली आहे ती 12। हा सचिनला नेहमी सीधर सेकंड साठी बॅटिंग साठी आमंत्रित करतो पण सेकंड राऊंड पासून त्याने त्याला ओपनिंग साठी आणलं, हा विश्वास दाखवलाय कर्णधाराने त्याच्यावर, आणि तशी साजेश अशी फलंदाजी करतोय अमित आणि गोलंदाजी होती सज्ज होते कृपेश। परत एकदा चांगला समाचार घेतलाय मिड ऑफच्या दिशेने, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कल थोडीशी मिसफील झाली आणि काय रनिंग करतोय श्रीधर, दोन धावा देखील परिपूर्ण केल्या, दोन धावेवर वाढती धाव संख्या होते ती 14। 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे हा साजरा दिवस केला जातो, एखाद्या मुलीचा आय लव्ह यू ऐकण्यापेक्षा आजची मॅच पाहणं मला खूप महत्वाची ठरेल असं काय सांगायला अवघड जाणार नाही। तशीच फलंदाजी करतोय आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी अमित। अमितची वैयक्तिक धाव संख्या आतापर्यंत झालेली आहे 9 10 धाव संख्या वैयक्तिक झाली आहे ज्याचा जर्सी क्रमांक 10। काय फलंद स्ट्रेट राईट ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल देत नाही, थोडस मागावी परतावी लागेल। 3 ओव्हरचा सामना चालू आहे आणि काय फलंदाजी करतोय आम्ही। धावती धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 15। कृपेश काय गोलंदाजी करतोय, समाप्त ना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती पांगणोली या संघाची 1-15। आतापर्यंत तुम्हाला 20 धावा कराव्या लागतील, तुम्ही टार्गेट त्यांच्या समोर ठेवलं गेलेलं आहे 35 धावा, आणि स्वतः कर्णधार जबाबदारी घेऊन मैदानामध्ये आलेला आहे। पाहूया काय करतायत, कारण 15 रनापर्यंत त्यांना थांबवण्याचा इशारा केला होता खामगाव या संघाने पण तो टार्गेट आता 2 ओव्हरमध्येच त्यांनी कंपल्सरी केलेला आहे। आता पाहूया काय सामन्यामध्ये रंगतदारी, तिसरा गोलंदाज सज्ज होतोय खामगाव या संघाकडून प्रशांत,
जर प्रशांत ने ह्या काय गोलंदाजी केली होती, एकाच गोलंदाजाने चार विकेट घेण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे, तोच गोलंदाज येतोय आणि स्ट्राईकला आहे अमित, अचूक फलंदाजी करतोय ऑफसाइडला पॉइंटच्या दिशेने, एक रन घेण्यामध्ये यश आलंय आणि आता स्वतः कर्णधार स्ट्राईकला गेलेले आहेत ते म्हणजे श्रीधर पांगणोली या संघाकडून, पांगणोली या संघाची एक बाद, धाव संख्या झाली होती स्वा। प्रशांतला अचूक गोलंदाजी करावी लागेल, समोर आहे श्रीधर, काय करतोय आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी पाहूया। प्रशांत स्ट्राईक गोलंदाजी करतो, लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल देतात, दोन धावा देखील परिपूर्ण, तिसऱ्या धावेचा कौल देतात, काय पाहूया, काय थ्रो केलाय डायरेक्ट किपर कडे, दोन धावेवर समाधान मानावं लागेल। वाढती धाव संख्या झालेली पांगणोली या संघाची 18। एके स्पोर्ट कडून जर प्रशांतने विकेट घेतला 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे, आकाश माडिक ना, एके स्पोर्ट आकाश माडिक यांच्याकडून 200 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे। जर श्रीधरने षटकार मारला राजेंद्र दिवेकर यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम येईल, पण अचूक गोलंदाजी करतोय प्रशांत, श्रीधरला षटकारामागे दिवेकर साहेबांकडून 500 रुपयाची रोख रक्कम आहे। पांगणोली या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 18। अचूक गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रशांत आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी, पाहूया काय होते। श्रीधरने मारला षटकार, ज्या षटकाराची अपेक्षा होती, जाताशी मारे शंभर खडखडी षटकार। टाकला तर जितेंद्र यांच्याकडून 2000 रुपयाची रोख रक्कम आहे। श्रीधरला खूप चान्स आहे, पण त्याचा दबाव न घेता सामना माझा कसा संघ विजय होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण या षटकाराला नक्कीच महत्वपूर्ण हा षटकार या सामन्याचा ठरू शकतो, कारण याच विश्वासावर त्याने सांगितलं गेलं, मी समोरच्या संघाला 35 रनांचा टार्गेट ठेवलंय, त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय तो म्हणजे श्रीधर आणि धाव संख्या झाली आहे ती 24। काय फलंदाजी करतोय, दोन बॉल बाकी आहेत, चांगला समा सेट आईला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल देतात काय पाहूया, दोन धावा देखील परिपूर्ण केलेल्या आहेत, दोन धावा देखील परिपूर्ण झालेल्या आहेत, याचबरोबर वाढती धाव संख्या झाली आहे ती 26। एक बाद 26, अचूक फलंदाजी करतोय श्रीधर, कर्णधाराचा पद हा का दिला जातो, हाच आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूमध्ये निर्माण करण्याची ताकद त्याच्याकडे असते, म्हणून त्याला कर्णधार पद हा दिला जातो, त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय श्रीधर, कारण त्यांच्याकडे अनुभवी प्लेयर आहेत, पण श्रीधरला का कर्णधार म्हणून स्वीकारलंय, थोडस डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये पंच आमच्याकडे इशारा करतात, डेड बॉल आणि बरोबर धाव संख्या झाली आहे ती 26। एक बाद 26 पांगणोली या संघाचं, आई गावदेवी क्रिकेट संघ पांगणोली भव्य दिव्य असं आयोजन केलं आहे, शेवटचं चेंडू बाकी आहे इनिंगचं प्रशांतचं, पाहूया काय होतंय ते। या बॉलला जरी देखील षटकार आला तर 2000 रुपयाचं रोख रक्कम असेल, परत एकदा चांगला समाचार घेतोय काय पाहूया, पण उंची जास्त लांबी कमी, बाद होतोय ते श्रीधर आणि 26 धावेकर संख्येवर। आणि संघाला स्कोरबोर्ड कडे महत्वपूर्ण कामगिरी केली, ते म्हणजे 3-18 बॉल मध्ये 27 रनांची आवश्यकता आहे, ते खामगाव या संघाला प्रशांतने काही गोलंदाजी केली, एके स्पोर्ट कडून त्याला 201 रुपयाची रोख रक्कम दिली जाते, अभिनंदन, चांगलं विकेट घेतलं श्रीधरच,
घेतली जात नाही मित्रांनो, म्हणून अशा प्रकारे फलंदाजी करतायत, गोलंदाजी करतायत तो म्हणजे पांगणोली संघ। दोन फलंदाज देखील सलामीवीर आपण पाठवायचे आहेत। आणि दुसरा आहे ज्याच्या जर्सी क्रमांक जर्सी वरती मागे ट्रिपल के आहे, किंग होतोय का आजच्या दिवसाचा पाहायला नक्कीच आम्हाला आवडेल। दोन्ही फलंदाजाला जो प्रत्येक षटकार मागे त्याचे एके स्पोर्ट कडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक असेल, हे लक्ष द्यायचं। आपण लगेच त्यात पांगणोली संघाला विनंती करतो क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। चला लगेचच मैदानाकडे जाऊया। एक पाऊल आता मागे होत, कोण होणार विजेता 2024 चषकचा मानकरी, कोण ठरतोय खामगाव की पांगणोली? पांगणोला आयोजक आहे, त्यांचे सगळे सगळे ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत, त्यांची देखील हृदयाची धडकण वाढत चालली असेल माझा संघ विजयी होतोय काय, आज आवड काय आहे बघा। ग्रामावरून खास त्यांचे अध्यक्ष देखील इकडे उपस्थित राहिलेत, त्यांची देखील धडकण वाढली असेल की माझा संघ विजयी होतोय का, पहिला सामन्याचा मानकरी ठरतोय का। तसेच खामगाव या संघाचे देखील काही ग्रामस्थ उपस्थित आहेत, तर माझा संघ विजयी होतोय का आपल्याला लगेच आता पाहायला मिळेल, कोण होणार विजेता? आकाश माडिक यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक असेल दोन्ही फलंदाजाला। परत एकदा विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती, तो म्हणजे कौशल वरती स्टार्ट, लगेच सामना स्टार्ट करायचा आहे, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो पांगणोली या संघाकडून। कौशल आणि फलंदाजी सज्ज झालाय सज्जन आणि कृपेश, नॉन स्ट्राईक ला येतो कृपेश आणि स्ट्राईकला फलंदाजी करतोय सकाळ पासून सज्जन। अचूक फलंदाजी करावी लागेल सज्जनला, आपला संघ विजयी करायचा असेल। 27 रनांचा टार्गेट चेस करायचा आहे, कंपल्सरी 27 रन हवे आहेत। राईट अमोर द मारा करेल समोर साईकला फलंदाजी सज्जन, अचूक गोलंदाजी करते, लेग यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला, पण काय क्षेत्ररक्षण केले पांगणोली या संघाकडून। एकच धावेवर स्कोरबोर्ड उघडलं जात आहे, एक आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल। कंपल्सरी 27 धावा बनवायचे आहेत, 18 चेंडू 27 धावा। खामगावच्या दोन्ही फलंदाजांनी जर षटकार मारले तर दीपक माटे यांच्याकडून 100 रुपयाची रोख रक्कम मिळेल। आता एटीएम खोललं जात आहे सगळ्यांचे, काय फलंदाजी करतोय, लॉंग ऑफ लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न केला, थोडस मिसफील्ड झाली होती, व्यत्यय आला, त्याच्यामध्ये 2 रन घेण्यामध्ये यश आलंय। तिसऱ्या धावेचं कौल देत आहेत काय पाहूया, नाही, 2 धावेवर समाधान मानावं लागेल। वाढती धाव संख्या होते 30, खामगाव या संघाची 3। काय फलंदाजी करतोय, कुठल्याही गोष्टीचा दबाव घेत नाहीये तो म्हणजे सज्जन। आपल्या गोलंदाजीमध्ये देखील पहिला येतो आणि त्याच गोलंदाजीमध्ये देखील पहिली ओळ टाकतो, सेकंड बॅटिंगसाठी देखील पहिला स्ट्राईकला आलाय तो सज्जन। आणि कृपेश काय फलंदाजी गोलंदाजी करतायत, तशी साजेशी अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे पांगणोली या संघाकडून गोलंदाज कौशल। अचूक अशी गोल फुलटॉस मिळाले, पाहूया काय येतो, सीमारेषा पार जातोय काय, पण जेल बाद होतोय याच फलंदाजी ज्याला मी मगाशी करू, दोन्ही गावाचे गोळ संघ विजय होईल त्याप्रमाणे। पण लगेचच विकेट घेतला, काय फल क्षेत्ररक्षण केलं, त्याचं नाव काय, अल्केशनी देखील मगाशी देखील चांगली असं रनआउटच्या स्वरूपात केला होता आणि संघ विजयी केला होता, त्याचप्रमाणे बॉर्डरला कुठलीही मिसफील्ड न करता झेल घेतलेला आहे। हा महत्वपूर्ण ह्या सामन्याचा कॅच होऊ शकतो का पाहूया, पाहायला मिळेल। लगेचच विकेट गेलंय, विकेटचा पतन होते सज्जनच्या मार्फत स्वस्त मध्ये गेलेला आहे। काय गोलंदाजी केली होती सज्जनने, आणि हे दोन भाऊ आता खेळायला उतरले, कृपेश आणि बंड्या। स्ट्राईकला आता फलंदाजी करतोय तो बंड्या, बंड्या काय अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघाला आणि आपल्या नावाला साजेशी अशी तो म्हणजे कौशल। फक्त धावा झालेला आहे त्याच्या, ऑफ साईडला पॉईंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, एक धावेवरच समाधान मानावा लागेल। आणि 4 बॉलमध्ये फक्त 10 खर्च केल्या त्याचे 4, पण महत्वपूर्ण विकेट घेतला तो म्हणजे सज्जनचा, कुठल्याही गोष्टीचा दबाव घेत नाहीयेत। कदाचित आनंद व्यक्त करण्याचा दिवस आज पांगणोली संघाचा आहे काय पाहायला नक्कीच मिळेल। तसेच खामगाव संघ देखील विजयी होऊ शकतो, अजूनपर्यंत मी हा टार्गेट चेस केलाय असं सांगू शकत नाही,
त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय खामगाव संघ. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव परिपूर्ण, दोन धावेचा कौल देत आहे. दोन धावा देखील परिपूर्ण, दोन धावे बरोबर वाढती धाव संख्या होते ती सहा. जिंकण्यासाठी गरज आहे ती आता काय फलन 21 धावांची गरज आहे. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक टाकतोय. फक्त धावा खर्ची केलेत आपल्या गोलंदाजीवरती, सहा धावा खर्ची केलेत. शेवटचा चेंडू बाकी आहे पण आता स्ट्राईकला फलंदाज आलेला कृपेश अजून पर्यंत पीच वर आहे. अचूक गोलंदाजी केली होती तशी फलंदाजी देखील सज्जन गेल्याच्या नंतर त्याला करावी लागेल जर सामना विजयी करायचा असेल तर. पाहूया काय फलंदाजी करताय, काय गोलंदाजी केली. जर आता एलबीडब्ल्यू असता त्या फलंदाज पंचाने इशारा केला असता बाद, पण नाही आपल्याकडे एलबीडब्ल्यू नसल्या कारण असतं फलंदाजाने परत एवढं चांगलं जीवदान मिळतोय आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि वाढती धाव संख्या होते ती थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होत आहे. सज्जन चांगली फलंदाजी करतोय, कृपेश आउट झाला. थोडी मित्रांनो एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्याकडे लगेचच पाठवायचा आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती सात. ज्या महेंद्रसिंग धोनीने आपल्याला प्रथम वर्ल्ड कप जिंकून दिला तेवढी धाव संख्या जर्सी क्रमांकाची आहे त्यांचा. विजय महागावर साहेबांना विनंती करतो. विजय माडिक, श्रीकांत माडिक, श्रीकांत माडिक या साहेबांचा आपण सत्कार सोहळा करायचा आहे. मी विनंती करतो विजय माडिक या साहेबांना, श्रीकांत धुमा साहेबांचा आपण, श्रीकांत माडिक या साहेबांचा सत्कार करायचा आहे. लगेचच मैदानाकडे जाय. सेकंड ओव्हर साठी सज्ज झालाय तो अमित पांगडोली या संघाकडून. काय फल गोलंदाजी करतोय. सकाळ पासून ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने जातोय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल. एकच धावेवर समाधान मानावा लागेल. दुसऱ्या धावेचा कौल देतात माघारी परतावा लागलं ते सज्जनला ना, सज्जनला. आणि वाढती धाव संख्या झाली होती आठ. तो कॅप घातलाय तो सज्जन छोटा बंड्या. स्ट्राईकला फलंदाज गेलाय तो आता सज्जन. परिपूर्ण जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावर सज्जनने आणि धाव संख्या झाली आहे संघाची आठ. अचूक गोलंदाजी करावी लागेल अमितला आपला संघ विजयी करायचा असेल तर. अजून एक ओव्हर देखील बाकी. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा कौल येतात. क्षेत्ररक्षण करताय पांगणोली संघ. कोणतंही मिसफील्ड न करता वाढती धाव संख्या झालेली आहे संघाची नऊ. अशीच फलंदाजी करावी लागेल. एक महत्वपूर्ण विकेट गेलाय तो म्हणजे कृपेशच्या मार्फत खामगाव या संघाकडून. अचूक गोलंदाजी सकाळपासून करतोय हा अमित. चांगला मानकरी ठरतोय. बक्षीस देखील आपल्या नावावर स्वीकारतोय अमित पांगडोली या संघाकडून. अचूक गोलंदाजी करावी लागेल अमितला जर या संघाचा सामनावीर ठरायचा असेल, आपला संघ विजय प्रथम क्रमांकावर न्यायचा असेल तर. फुलटाईम मिळालाय त्याचा फायदा घेतोय का पाहूया. क्षेत्ररक्षण खाली आणि विकेटचा बदल होतोय. महत्वपूर्ण विकेट जातोय. गेला का प्रशांत दादाला नाचल्याशिवाय आनंद व्यक्त करता थांबवतच नाही. आज कदाचित तुम्ही ट्रॉफी मारलीत तर तुमची घरी देखील आरची त्याचप्रमाणे वाट पाहत असेल की माझे प्रशांत घरी ट्रॉफी घेऊन येत आहेत काय. पण चला आनंद लगेच मॅच कडे जाऊया. मॅच बरोबर या खामगाव या संघाची धाव संख्या होते ती नऊ. काय गोलंदाजी करतोय अमित आपल्या संघासाठी. वैयक्तिक आतापर्यंत दोन धावा खर्ची केल्या. त्याने एक महत्वपूर्ण विकेट घेतला तो म्हणजे बंड्याचा आणि बंड्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय केतन. अठरा रनांची आवश्यकता आहे नऊ बॉल मध्ये. अचूक गोलंदाजी करावी लागेल अमितला. परत एकदा विकेट घेण्याचा चान्स आहे. उंची जास्त लांबी कमी काय होतंय पाहूया. जेलबाद होतोय. काय गोलंदाजी करतोय.
आकडे भरले आज सकाळपासून काय पाहायला मिळतच नाहीये. काय गोलंदाजी करतोय, बॅक टू बॅक दोन विकेट घेतल्यात महत्वपूर्ण, ते म्हणजे केतनचा आणि बंड्याचा. काय विकेट घेतला अमितने आपल्या गोलंदाजीवर, त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतायत, कुठलीही चुकी करत नाही आहेत. जर हॅट्रिक घेतली सिका माडिक यांच्याकडून 200 रुपयाची रोख रक्कम येईल जर अमितने हॅट्रिक घेतली तर. नवीन फलंदाज आलाय तो परेश, अमितला चान्स आहे हॅट्रिकचा, पाहूया काय करतोय. पण नाही, अवांतर धाव मिळते, नियम क्रमांक 22 अमलात आणावा लागेल आणि या व्हाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या होते ती 10, 10, 11. आता 21 झालेत, नाही 10 झालेत. 17 रनांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी आहे, दोन चेंडू बाकी आहेत. व्हाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळाली ती खामगाव या संघाला. काय अमित करतात आपल्या गोलंदाजीमधून पाहूया, काय गोलंदाजी केली आणि फायनलमध्ये नेकी निर्धाव चेंडू टाकतोय आपला गोलंदाजीवरून. मित्रांनो थोडस टेन्शन वाढतो, फायनलचा राऊंड झालाय, थोडस अमितला टेन्शन आलं असेल, मी निर्धाव टाकू की कसं बॉल टाकण्याचा प्रयत्न जातोय, कारण तेवढा फलंदाज त्याच्या समोर आहे तो म्हणजे परेश. अचूक फलंदाजी करू शकतो, आतापर्यंत गरज आहे जिंकण्याची ती. 17 रनांची आवश्यकता आहे, 7 बॉल मध्ये 17 रनांची आवश्यकता आहे, ते म्हणजे खामगाव या संघाला महत्वपूर्ण विकेट देखील त्यांच्या गेल्यात. काय यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला, ओ काय गोलंदाजी केली ती म्हणजे अमितने, सेकंड ओव्हर चांगला टाकला आणि महत्वपूर्ण दोन विकेट देखील घेतल्या. फक्त धावा खर्ची केल्या, त्या म्हणजे फक्त 3 धावा खर्ची केल्या. शाबा हॅलो सहा बॉल मध्ये 17 रनांची आवश्यकता आहे ती खामगाव या संघाला. अचूक गोलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे आता स्वतः कर्णधार वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा निर्णायक षटक घेऊन येत आहेत ते साजन आणि फलंदाजी मार्क वर सज्ज आहे ते स्ट्राईकला. स्ट्राईकला फलंदाज आलेला अजून सज्जन पिचवरती आहे, तोपर्यंत अजून सांगितलं जात नाही की मी हा संघ विजय होऊ शकतो, कारण तेवढी काबिलियत सज्जनकडे देखील आहे फलंदाजीसाठी. कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती, लहरे से डरकर नौका कभी पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, त्याचप्रमाणे प्रयत्न नक्कीच करेल तो म्हणजे सज्जन. आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर यातून जो संघ पराजय होईल तो क्रमांक द्वितीय क्रमांक पटकावेल आणि 10,000 रुपयाची रोख रक्कम त्याला दिली जाईल. प्रथम क्रमांक जो पटकावेल ते 4.5-5 फुटाची ट्रॉफी असेल आणि 20,000 रुपयाची रोख रक्कम आहे. बघूया कोण होतं सज्जन वरती विश्वास दाखवलाय परत एकदा श्रीधरने. गोलंदाजी मार्क वर सज्ज होते, स्ट्राईकला फलंदाज आलेला सज्जन अजून पीच वर आहे, चांगली फलंदाजी करावी लागेल 6 बॉल मध्ये. ओ काय गोलंदाजी करते, थोडीशी मिसफील झाली आणि 1 रन मिळतोय, वाढती धावसंख्या होते ती 11. 5 बॉल मध्ये 16 रनांची आवश्यकता आहे. एक जर षटकार चौकार आला तरी देखील मॅच कलाटणी घेऊ शकते. मी आयोजकांना विनंती करतो थोडस मागे व्हायचंय, आपण मागून देखील मान्यवर सामना पाहतायत, थोडस मागे व्हायचंय. अचूक गोलंदाजी करावी लागेल. मित्रांनो हे क्रिकेटचं प्रेम आहे, एक छोटासा बाळ गोपाळ देखील क्रिकेट मैदानामध्ये आलाय आणि त्याला क्रिकेटचा आनंद घेतोय आपल्या मैदानामध्ये. मी खामगावच्या एक प्रतिनिधीला विनंती करतो आपण इकडे यायचं आहे. फायनलकडे, फायनलचा राऊंड चालू आहे आणि अजूनपर्यंत फायनलसाठी आलेला स्ट्राईक फलंदाज सज्जन अजून क्रीचवर आहे. 5 बॉल मध्ये 16 रनांची आवश्यकता आहे. अचूक फलंदाजी करावी का लागेल ती म्हणजे निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून स्वतः सज्जन. काय गोलंदाजी करतोय, संघाला साजेशीर अशी गोलंदाजी, नावाला साजेशीर अशी गोलंदाजी करतोय साजन आणि फलंदाजी करतोय तो सज्जन आणि परेश. आतापर्यंत धाव संख्या झाली आहे ती 11. जिंकण्यासाठी 16 ना, जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये 16 रनांची आवश्यकता आहे. अचूक फलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू जातोय आपल्या गोलंदाजीमधून, अचूक अशी गोलंदाजी करतोय फायनलमध्ये तो साजन. विजयाकडे वाटचाल करतोय का
बॉल मध्ये 16 रनांची आवश्यकता, एक षटकार गेला तरी संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो खामगाव, पण अचूक अशी गोलंदाजी करते साजन आपल्या संघाला साजेशी आठी। पाहूया काय होतोय, विकेटचा पतन होतोय काय, पण साजनचा देखील विकेट होतोय। गरज आहे ती म्हणजे फायनल साठी दोन बॉल मध्ये दोन चेंडू मध्ये 16 रनांची आवश्यकता आहे, हे होणं कदाचित शक्य नसेल, पण एखादी जर गोलंदाज खुश झाला आणि एखादा जर फ्री हिट वगैरे मिळाला तर शक्य आहे, नाहीतर ही गोष्ट शक्य नाही कदाचित। पाहूया काय करतोय गोलंदाज, हा निर्णय बॉल असू शकतो या ओव्हरचा, समोर फलंदाज आहे आणि विजयाकडे वाटचाल करू चाललाय तो म्हणजे यजमान संघ पांगोली संघ। एक आणि विजयाकडे वाटचाल केली, एक चेंडू 16 रनांची आवश्यकता आहे, विजयाकडे परिपूर्ण वाटचाल केली। कोण होणार 2024 चा विजेता, तर स्वतः यजमान संघ त्याच्याकडे वाटचाल केली। अभिनंदन देखील मला वाटतं करावं असं वाटायला लागलंय, कारण का आता शेवटचा चेंडू बाकी आहे, परिपूर्ण सीझनने प्लॅनिंग केलं त्याचप्रमाणे विजयी संघ ठरलाय। अवांतर धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपामध्ये, काही गरज नाही, एखादा षटकार बसला तरी तुमचा संघ विजयी होऊ शकतो। पांगणोली या संघाचा पण अचूक डीजे तयार राहायचा आहे, कारण एका चेंडूच्या नंतर लगेच आनंद व्यक्त केला जाईल। मला वाटतं सैराट या गाण्यावरती होऊन जाऊ दे परिषदेचं एकदा या मैदानामध्ये। चला शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 16 रनांची आवश्यकता, आई गावदेवी चषक 2024 चा मानकरी ठरतोय तो म्हणजे यजमान संघ, पण कुठेतरी गोलंदाज खुश होतोय आणि रनांचा पाऊस पडतोय व्हाईटच्या स्वरूपामध्ये, अवांतर धाव मिळत आहेत। असंच जर 16 चेंडू व्हाईट टाकले तर खामगाव विजय होऊ शकतो, पण ते 20,000 रुपये कमीत कमी साजनला द्यावे लागतील आपल्याला तरच होऊ शकतो। आरशी प्रमोद वरणकर यांच्याकडून 201 रुपयासाठी साजन आहे आणि या विजेत्याचा मानकरी ठरलाय तो।